श्री राम समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। अधिक मास महात्म्य अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी रुक्मिणी रंगा, भक्त मानस प्रिय हृदय भृंगा, मुनिजन ध्याय हृदय रंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला। सुरुवातच श्री गणेशाने केलेली आहे। जय जयाजी रुक्मिणी रंगा, अधिक मास महात्म्य अध्याय 16वा। नवाचा आणि साताचा अधिकार या देहाचा संपूर्णपणे 16 निर्माण होईल। आपला 16 निर्माण कधी होईल? जर नवाला साताची भूमिका असेल, नवाला साताची साथ असेल, तर नक्कीच या देहाचा 16 निर्माण होईल। जय जयाजी रुक्मिणी रंगा, भक्त मानस प्रिय हृदय भृंगा, मुनिजन ध्यायी हृदय रंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला। आपल्या अंतकरणामध्ये, आपल्या अंतरंगामध्ये श्री विठ्ठलाचं काय असलं पाहिजे? तर स्मरण असलं पाहिजे, भक्त मानस प्रिय हृदय भृंगा। सगुण स्वरूपा मेघश्यामा, दीनबंधु आत्मया रामा, सदा सर्वदा नाही प्रेमा, मनोभिरामा असोदे। सगुण स्वरूप मेघश्यामा, दीनबंधु आत्मया रामा, सदा सर्वदा नामी प्रेमा। सकाळी उठल्याबरोबरच आपल्या हातामध्ये प्रथमता येतो तो मोबाईल। ज्याने आपल्याला उठवलं त्याचं स्मरण न करता आपलं संपूर्ण लक्ष त्या मोबाईलवर जातं। किंवा एखादा काही काम असेल, परंतु आपण सर्वत्र जर आपण पाहायला गेलो तर आपण त्याचं नामस्मरण करायला विसरतो। सदा सर्वदा नामी प्रेम, त्या स्मरणामध्ये आपण अखंडपणे काय केलं पाहिजे, त्यामध्ये गुंतलो पाहिजे। दीनबंधू हे ब्रीद आपले, बरोबर की नाही? आता ऐका श्रोते जन, बघा ऐकायला सांगितलं, ऐकण्याची भूमिका ही आपल्याकडे असली पाहिजे। आता ऐका श्रोते जन, मलमहात्म कथानुसंधान, संवाद लक्ष्मी नारायण, पुण्यपावन कथा आहे। मलमहात्म्याचं कथा कहाणी कथानुसंधान संवाद घडवला आहे, संवाद इथे दर्शवला आहे, लक्ष्मी नारायणाचा संवाद। आपल्या घरामध्ये जर प्रथमता पाहिलं तर आपल्या घरामध्ये वादच पाहायला मिळतात, संवाद कुठेही पाहायला मिळत नाही। ज्या पद्धतीने संवाद लक्ष्मी नारायणाचा, तिथे पुण्य पावन कथा आहे। मग पुण्याची भूमिका कशी दर्शवली? जिथे संवाद घडत असतात, जिथे चांगले विचार असतात, जिथे चांगले कर्म असतात, तिथे पुण्य नक्कीच घडतं आणि पुण्य पावन। मागे द्वादशी महिमा वर्णिला, पुन्हा मागुता लक्ष्मीने प्रसन्न केला, तोची श्लोकार्ध पाहिजे परिसिला, भावार्थ भला असो द्या। समर्थ म्हणाले, भावार्थ भला
भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांच्या मुखे यश घ्यावे. का सांगितलं? प्रत्यक्षपणे पुन्हा मागुते लक्ष्मीने प्रश्न केला. आपल्याला सुद्धा प्रश्न हे उलगडत असतात, प्रश्न आपल्याला पडत असतात, की त्याचं उत्तर कशामध्ये तरी लपलेलं आहे ते शोधायचं आहे. शोधा म्हणजे नक्की सापडेल. पण आपण काय करतो, ज्या पद्धतीने आपल्याला शोधायचं आहे ते आपण शोधत नाही. पायवंदी यम देती क्षेम रोग सर्व, सर्वादिष्टे ते क्षमती, संसारी न घडे विपत्ती. पायवंदी यम, आपण जे स्मरण करतो ते प्रथमता चरणस्पर्श, त्यामुळेच आपल्याला प्राप्त होते ते सगळं काही पुण्य. त्याच्या चरणाशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही. म्हणून पायवंदी यम देती क्षेम रोग सर्व, भात रोगांवर एकमेव औषध, एक रामबाण उपाय, ते म्हणजे श्रवण. कुठलाही रोग असू दे, कुठलाही आजार असू दे, त्याला तिथेच काय केलं, त्या श्रवणामधूनच संपूर्णपणे ते रोग नाहीसे झाले. सर्वारिष्ट ते क्षमती, संसारे न घडे विपत्ती. सर्व मनोरथ पुरती, उद्रागती तो पावे. आता प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, सर्व मनोरथ पुरती, मनोरथ आपली एखादी वासना असते, आपली एखादी इच्छा असते, त्या इच्छेनुसार आपण सर्वत्रपणे एकमेकांशी बोलत असतो की माझं हे काम संपूर्णपणे झालं पाहिजे. परंतु ती इच्छा आपली अपुरी राहते. मला काय व्हायचं आहे, मला कोण बनायचं आहे, एखाद्या क्षेत्रात मला उंच भरारी घ्यायची, परंतु मला मार्गदर्शन करणारा कोणीही नाही आहे. मग आपण आपला आत्मविश्वास संपूर्णपणे डळमळीत होतो. मग डळमळलेला हा आत्मविश्वास आपल्याला कमी करण्याचा प्रयत्न करतो. मग उद्धार आपलं कसं होणार? सर्व तीर्थी केलिया स्नान, तया ते घडे तेची पुण्य. यदार्थी संशय नसे जाण, सत्य जाण शुभानने. सर्व तीर्थी केलिया स्नान, प्रत्यक्षपणे जर विचार केला, ज्या पद्धतीने आपण पूजा अर्चा करतो, उपासना करत असतो, एखादी बघा पूजा असेल, त्या पूजेला सर्व साधन सामग्री लागत असतात, पण तिथे काही कमी पडलं तर तांदूळ म्हणून अक्षता जरी वाहिले तरी सर्वत्र देव मानून घेतो. देवाला काहीही लागत नाही, देव आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही, काहीही आपल्याकडून मागत नाही. देव फक्त भावाचा भुकेला आहे. आपण नैवेद्य काढून ठेवतो, पुन्हा तेच आपण ग्रहण करतो, ते सुद्धा तो खात नाही. कारण प्रत्यक्षपणे जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो फुसा, तयास तेची प्राप्त. कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध, कोटी गोदाने प्रसिद्ध. पुरशरण एकविध घडले जरी प्राणिया. कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध, कोटी गोदाने प्रसिद्ध. पुरशरण एकविध घडले जरी प्राणिया. पुण्य पावन, पुण्याईने आपल्याला हा देह काय झालेला आहे, या पृथ्वी तलावर आलेला आहे. तरी समता नाही जाण, मलमासी केलिया स्नान. परी भावार्थ परिपूर्ण,
तरी संपूर्ण मासवरी अधिक मास प्रत्यक्षपणे श्रावणामध्ये आलेला आहे. या श्रावणामध्ये श्रवण करणं खूप महत्त्वाचं आहे. मलमासी केलिया स्नान. आता आपण दररोज काय करतो, स्नान करत असतो, संपूर्ण पाणी आपल्या अंगावरून जात असतं, परंतु आतले कर्म आपली पापवृत्ती नाहीसे होते का? नाही. त्याला नाहीसं करायचं आहे तर आपल्याला त्या मार्गदर्शनाची गरज आहे. सहस्त्र विप्रा इच्छित भोजन तरी घडे एक द्विज पूजन, तो पावे सदा यश कल्याण नेम जाय मासवरी. सहस्त्र विप्रा इच्छित भोजन. आपल्याला जी जी इच्छा होत असते त्या त्या प्रकारे आपल्याला खायचं वाटतं, परंतु इच्छा अशी असते की ज्या पद्धतीने आपण एखादी पूजा करायची असेल, देवाची भक्ती करायची असेल, उपासना करायची असेल, तर त्या अगोदरच आपण खाऊन मोकळा होतो. मग घरातले नातेवाईक असू दे किंवा घरातली मंडळी असू दे, आपल्यावर राग काढतात किंवा आपल्यावर ओरडतात की अजून देवाला मी अजून नैवेद्य ठेवलेला नाही आणि तू ग्रहणसुद्धा केलंस. मग ती व्यक्ती सहजतेने बोलते की देवाला दिलेलं हे प्रसाद किंवा हे नैवेद्य आपण प्रसाद म्हणून ग्रहण करतो, तरी घडे एक द्विज पूजन, तो पावे सदा यश कल्याण नेम जान मासवरी. जन्म दारभ्य जे पाप केले जानोनी नेनूनी जे काळ घडले, ते सर्व नासे एकची वेळे जरी घडले स्नान एक. आता जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या हातून किती पाप घडले आपल्याला माहिती नाही, आपल्या हातून किती वाईट कर्म झाली ते आपल्याला आतापर्यंत माहिती नाही. त्याचा सर्व लेखा जो का ते सर्व त्याच्याकडे आहे. येच विषयी इतिहास परम ऐके होनी उत्तमोत्तम, श्रवण केलिया सुगम उपरिते तात्कालिके. आता सर्व काही पाप आपल्या डोक्यावर जमा आहेत, आपल्या देहावर जमा आहेत, आता ते सर्वपणे घालवायची आहेत. ऐके होनी उत्तमोत्तम, आपला देह हा उत्तमोत्तम कसा राहील. श्रवण केलिया सुगम, एकच आहे रामबाण उपाय ते म्हणजे श्रवण. श्रवणापासून जर दूर गेला तर सर्व काही संपवलं. श्रवण आपल्या अंतरी जर असेल, श्रवणाचं मनन आणि मननाचा निजद्या जर होत असेल ना, तर आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा, सर्व काही श्रवणातून नाहीस होती. इंद्रलोकींची अप्सरा कामिनी नाम तियेचे स्मृतिविलासिनी, त्याही माझी जी प्रिय मोहिनी कुबेरा घरी सदा वसे. असं प्रत्यक्षपणे जर आपण पाहिलं, इंद्रलोकीची अप्सरा कामिनी ती फक्त जे कुबेर लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, त्यांच्याच घरी असते का? असं काहीच नाही. जे आता आपल्याला एक जो भाग दाखवला आहे, स्वर्ग लोक आणि नरक लोक, जे लोक उत्तमरित्या चांगले कर्म चांगले वाईट चांगले आणि चांगले विचाराने प्रत्यक्ष पृथ्वीतलावर कार्य करत असतात ते स्वर्गामध्ये जाणार आहेत. जे लोक वाईट कर्माने वाईट विचाराने लोक राहतात ते नक्कीच नरक यातना भोगणार आहेत. परंतु स्वर्ग कुठे आहे? स्वर्ग वरती सुद्धा नाही, स्वर्ग खाली सुद्धा नाही, स्वर्ग हा इथेच आहे, पृथ्वीतलावरच आहे, जिथे आपल्या तोंडून आपल्या मुखातून त्या देवाचं नामस्मरण
स्वर्गात राहतोस, स्वर्गात राहतोस म्हणजे स्वर्ग इथेच आहे, कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर। असो ती देवलोकीची अप्सरा स्वरूप वर्णिता, बघा इंद्रलोकींची अप्सरा कामिनी दाखवते, परम प्रीती पात्रते धनताते स्वगुणे मोहिले हो तयाते नृत्य गायने देखता तयाते क्षणभरी ते न सोडी। नृत्य गायन देखता तयाते, आपले गुण कसे असतात हे प्रत्यक्षपणे पाहिलं पाहिजे। स्वगुण आपण दुसऱ्यांचे दोष काढायला जातो, परंतु स्वतः पाहावे आपणासी आपण। स्वरूप परम लावण्य पाहता होय वीर्य पतन, कंठ जिचा कोकिळे समान ऐकता सुगर न भुलती। एखाद्याचा आवाज इतका गोड असतो की पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं। ज्याला खरंच एखादा छंद असतो, ज्याला क्रिकेट खेळण्याचा छंद आहे, त्याला गायला सांगितलं तर त्याचा आवाज क्लिअर नसतो। ज्याचा आवाज खोड खूप गोड आहे, मधुर आहे, आपल्याला ते ऐकावंसं वाटतं। असो ती देवलोकीची अप्सरा स्वरूप वर्णिता अपरंपर, तुच्छे जिये पुढे शंकर दारा इतर सुंदर त्या किती। चतुर्दश लोकपाल प्रार्थिता परी तेथे न जायची तत्वता, ऐसी हे लावण्यलता पुढे वृत्तांत परिसिजे। एकदा वनविहारार्था सखिया घेऊन त्वरित, निघती झाली किडीरणार्था लक्ष्मीत कुरुक्षेत्री। तव पुरुषोत्तम मास हे तो नेने विशेष उद्देश, सहज पातली तया स्थानास समुदायास ते काळी। पांच जन अंध बोली जेती ऐका ते कोण कोणती, नेत्र असुनी अंध होती ऐक प्रचिती तयांची। म्हणजे आपल्याला दिलेले डोळे आहेत, ते डोळे असून आपण काय करतो, आंधळ्यासारखं वागतो। कुणाच्या अंतकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका, प्रत्यक्ष पहावी आपणास या आपण। आपण का वाईट कर्म करतो। एक तो विषयांध जाण दुजा तो द्रव्यांध पूर्ण, मंदिरांध तोची तिसरा जाण बळांध तोची चौथा पै। पांचवा तो दुर्जन पाहे तव तो गर्भाधची होय, तया ते उपमा चीन साहे ऐसे हे पांच अंध जाणिजे। इतुकियांचे वेगळे प्रकार ते किंचित परिस हो साचार, विषयांध झाला तो नर ऐका प्रकार तयाचा। चित्ती काम उद्भवता मग तो ओळखी न धरी तत्वता, तयासी धक्का देऊनी जाता देहावरुता तो नये। तैसाची मदिरा प्राशिला नेत्र असताची अंध झाला, श्रीमुखे जरी तडिला परी ओळखिला न पुरे। आता तिसरा तो धनांध द्रव्य मदे उन्माद, स्वकीय येता सन्निध ओळखी न फुसे तयाते। एखादा तयाचा कोणी आप्त दरिद्रे गांजिला भूत, जो जरी भेटावया येत तयाते फुसत तुम्ही कोण। आता बोलून मत असती गजाईसे सदा डुल्लती, तयाचे शेजारी हो येती जाती तरी ते न पाहती तयाते। पाचवा अंध तो दुर्जन सदा दुजी आते चिंती अकल्याण, घात प्रयुक्त जाचे मन म्हणोनी जाण अंध तो। म्हणोनी या पांच अंध श्रोती आते केले विशद,
पुढे ऐकी जे संवाद तया देवंगणीचा, ऐसी ते विषयांध पाही सख्या समवेत पातली ठाई, पर्व काळ धर्म नेणे काही जल प्रवाही स्वैच्छागमे, संपूर्ण जलक्रीडा करुण केले नूतन वस्त्र परिधान, तीरा समीप येऊन केले अवलोकन चहू दिशे, तव एकाएकी नयनी कुंजवना ऐसे ते क्षणी, वन देखती झाली कामिनी देखुनी मनी संतोषे, नाना परी पुष्पयाती सुवासे सुभोषती, द्राक्षे फलभारे डोलती चंपक सेवती ठाई ठाई, जाई जुई आनी मालती बकुळ पुन्हा गरजती, मांदार गुलाब केतकी कर्दळी डोलती फळभारे, ऐसे अनुपम्य ते वन छाया सुशीतल सघन, पाहता आनंदली कामिन तोषले मन सतीचे, मग सुवासिक पुष्पे तोडुनी माळा करीती चतुर कामिनी, स्वकरे छेदिता ते क्षणी कामोद्धव मनी दाटला, मग सकळ सखिया ते बोले जरी पुरुषासता ये वेळे, तरी अरुहार पुष्प सेजे लिळे भोगिते सोहळे विषयाचे, वयसा सुंदर सगुण वरी एकांत क्रीडावन, नाना परी सुहास सुमन परिभ्रतारविन निर्मळते, ऐसी नाना परी काम चेष्टा करी तसे ते वरिष्ठा, तवतीचे फिरले अदृष्टा पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी, सवे शिष्य मेळा पार लक्ष्मी सरोवर तीर, माध्यानी आला दिनकर म्हणूनी समग्र उतरले, कोणी स्नाना ते आदरिले कोणी बहिर्दिशेसी गेले, कोणी स्वकर्मी गुंतले एकले देखिले दुर्वासा, तव हे देवांगन वाहिली कामज्वरे ऋषिते न्याहाळी, एकाकी धावून आली कंठी सुदली पुष्पमाळा, करी होती पुष्पमाळा तेची घातली ऋषीचे गळा, ऐसे देखत ते वेळा ऋषी आला कोपाते, म्हणे नष्टे पापिष्टे नष्टी हेत्वा कर्म केले काही, हे तो आमा योग्य नाही आता घेई शापाते, कंठी घातली माळा तो भ्रताराची केवळा, तू तव मंदाद अबळा पिशाच तात्काळ होई का, ऐसे ऐकता शापवचन येरी कंपित दीनवदन, काममद गेला उतरून करुणा वचन बोलतसे, वाच दिनया वाचा कृतमृत क्षमस्व मे अजानत्या कृतमिंद कृष्ण पुरुष मयी, चरण न सोडी सर्वथा चरणांवरी ठेविला माथा, कृपाळुआ ऋषीनाथा शापवेता निवारी हे, ब्राह्मण हृदय कोमळ कृपेने द्रवला तात्काळ, म्हणे माझे वाक्य असत्य केवळ नवे अवळे सर्वता, परी चतुर्युग प्रमाण सहस्र वेळ होय गणन, तो वरी पिशाचत्व जा पाहून उपरी स्वस्तान पावसी, पहा तरी अन्याय केतुला पर्वत प्राय दंड तेथे झाला, या लागी सुज्ञानी ब्रह्मवृंदाला भिहून त्याला वंदावे, ब्राह्मण असो कैसा तरी परी चहुवर्णीचा अधिकारी, मुख्य गायत्री मंत्राधिकारी म्हणून चतुरी नमावे, असो शाप पाहून सुंदरी ऋषी निघोन गेले ते अवसरी, तात्काळ पिशाचते नारी पावली निर्धारी ऋषी शापे, दुर्घटवना माझारी कंठक ऋष परोपरी, उदक न मिळे निर्धारी
हिंडे सुंदरी पै तेथे। आळे पिळे वृक्षासी घेत श्वापदे नाठवे जीवघात, सदा तळमळे क्षुधित आयसे लोटत भऊ काळ। तव अकस्मात एकेकाळी याज्ञवल्कीची कन्या सुमिळी, कांची तपस्विनी नामे भाळी सखिया मेळी पातिलसे। तव तो मलमास विशेष लक्षुणी तीर्थयात्रा प्रदोष, चालसिसे कुरुक्षेत्रास भेटी अनयासे पय झाली। येरी जाऊन लवलाया धरिती झाली तिये पाया, म्हणे तपस्वी माया परीसे सै वृत्तांतू। मग मुळापासून वृत्तांत संग्रम कथिला तिये समाचार, शाप भय परम दुस्तर कर्म अघोर सुटेना। माये परम उपकारिये ब्रह्मनंदिनी मुक्त करी शाप भयापासुनी, ऐसे मधुर वचने करुणी ऋषी कुमारी प्रार्थिली। नम्र वचने कार्य सिद्धि नम्र वचने साधे नवविधि, ते अपाय न पावे कधी क्रूर वचनी अनर्थ पै। जयाची वाणी मधुर असे त्याचे कार्य कधीच न नासे, जो सदा क्रूर बोलत असे कल्पांती नसे यशतया। आसो तैसी नवे याज्ञवल्की चतुर भामिनी परमनिकी, पिशाच निशे बोल ऐकून की हृदय विवेकी अनुसरली। मग बोले ऋषी कन्यक की पिता माझा ज्या पद्धतीने याज्ञवल्क की देखा, त्याने माते निवेदिल व्रत ऐका अधिक मासी निर्धारी। पुरुषोत्तम मास विशेष म्हणून जातोस सार सरंगमास, तेथे करुणी स्नानदानास तप विशेष जाणुनी। मास मात्र करुण स्नान नक्त भोजन मौन्य धरुन, त्याही वरी दीपदान जाण वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी। ऐसे तू पुण्य घडले जरी कदाचित मुक्त होशी शरीरी, पिशाचत्व जाऊन निर्धारी स्वपदी जाशील तू। ऐकोन दियेचे वचन येरी बोले दिनवदन, माझा देह पिशाच जान केवी स्नान दान घडे पै। तरी माऊलिये तू माझी माता मितव तुझी धर्म द्विता, इतुका उपकार करी आता देह व्यथा निवारी हे। काही पुण्य तुवा पुले मदर्पण जरी जाय केले, तरी कोटी गुणे आगळे पुण्य घडे जाणिजे। परोकार ऐसे पुण्य दुजे नसे जी सखे जान, या लागी माई कृपा करुण करी कृपादान ये वडे। तरी एका दिवसाचे पुण्य माते करशील जरी अर्पण, तरी मी उद्धार गती पाविन स्थान आपुले पावे आपुले। चतुर्युग केदवा जाती तोवरी भोगू पिशाच गती, या लागी परीसे विनंती लागे पुढती पायाते। येरी ऐकून करुणा वचन कृपेने द्रवले अंतकरण, तिये अवश्य म्हणावून दिदले भाषदान त्रिवाचन। म्हणून मी परतो येई तोवरी पायी तू येथून राही, येठाई चिंता न करी हृदयी काई मासांती लवलाई येतसे। ऐसे वदोनी ऋषी अबळा घेऊनी सखियांचा मेळा, सत्वर पावली संसार संगमाला करी सोहळा मन इच्छा। स्नानदानादि यथाविधी मास मास अवघे साधी, पूर्ण करुण व्रतविधी ब्राह्मणविधी परिपूर्ण। ऐसी करुणी पुण्यक्रिया परतुनी आली तया ठाया, मगती
पिशाची ऊर्ध्व दृष्टी करुणिया निरखितसे मार्गाते। तव एकाएकी स्त्रियांचा मेळा देखून आनंदरी विल्हाला धावून धरी चरण कमळा केला आपुला साच बोला। मग ते ऋषिकन्या पाही करी उदके घेतले लवलाही ऐके दिनेची पुण्य पाही उदक करी घातले से पुण्य तोय पडताच हस्तकी तात्काळ देह झाली निकी पूर्वव्रत पुण्य डोकी अप्सरा देही पावली। मुखे करुण जय जयकार करीती झाली नमस्कार म्हणे माय उपकार थोर केला माते मजवरी। ऐसे वधूनी ते अवसरी स्वधामा पावली ते नारी येवडी पिशाची निर्धारी उद्रागती पावली। मनोनी मलमासाचे महिमान स्वये कथितसे जनार्दन या लागी स्रोते सज्जन की जे स्नानदान यथाविधी। आपुले स्वकुळीचे वंशी कवन पावले पिशाच्यत्वासी अथवा पूर्वीचे वंशवंशी हे तो नेनवे आपणासी किंवा आपण स्वदेहासी प्राप्त होऊन कवन ठायासी हे तो नेनवे आपणासी म्हणून व्रतासी आचरावे। म्हणाल काय होते हे दाने जणी न म्हणावे ऐसे वचन येथे लक्ष्मी नारायण संवाद जान अप्रमाण। परिभावार्थ पाहिजे निका म्हणे जे प्राप्ती तात्काळ देखा या लागी करुण विवेका आचरा निका व्रत भाऊ। पुरुषोत्तम मासा ऐसा दुजा मास नाही नाही हो निशेष साक्षात पुरुषोत्तमाचा अंश जाणा निशेष भाविक हो। जैसा पर्वत माझी मेरु थोर ग्रह गणी भानु अपार गंगे माझी सरस्वती अपार बोले श्रीधर आदरे नक्षत्र माझी आदरे। जैसा चंद्रमा चतुपादा माझी कामधेनु उत्तमा तैसा मासा माझी पुरुषोत्तमा द्विपादी ब्राह्मण हा असे। मनोनियाति आदरे करुण अगत्य कीजे स्नान दान मनोनी बोले जनार्दन तेची कथन केले असे। स्वस्ति श्री मलमास महात्म पद्मपुराणींचे समथ मनोहरसुत विरचित षोडशोध्याय गोडहा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।